आमचा परिचय कोपर्डी ह्या नगर जिल्ह्यामध्ये आमची फतली झालेली आहे. आम्ही मुंबईमध्ये स्पेशल इन्काउंटर आम्हाला राजेंद्र देशमुख साहेब म्हणतात. त्याच्या बाहेर या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये येणारा मला आहे. नगर जिल्हा मी येत गेला तेव्हापासून या ठिकाणी आलो आहे. शाही पोलीस स्टेशनला आम्ही जातो त्या ठिकाणी आरोप्यांच्या आईने सुटणाय खाली की कोणी गुन्हा करतील म्हणून सत्ता पत्ता चोऱ्या चपाट्याचे असतील आम्ही सगळं काही बंद करतो. आम्ही फक्त आमच्या पगारावरती जीवन जगतो पण आम्ही हरामाचे कमायला हात लावत नाही. त्याच्याने आमचं इम्प्रेशन त्याच्याने आमचं पोझिशन वाढत आहे. आणि या ठिकाणी यायला मला महिना 3 महिने झाले. कापूरवाडी गावात लय मोठी घटना झालेली की ती घटना आम्ही सांगू शकत नाही. एकाएक एक चुमुकलीवर एक लहानशा मुलीवर 12-13 वर्षाच्या मुलीवर रेप झाला आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली. त्या गुन्ह्यातला मी एक आरोपी पकडलेला आहे पण त्याच्या आईच्या गावात मंग्या दोन आरोप्यांचं नाव सांगत नाही. किती दोन आरोपी आणि त्या दोन आरोप्यांचं नाव जोपर्यंत आम्हाला तो सांगत नाही तोपर्यंत आरोप्यांची पकड होणार नाही. आणि असा कुठला गुन्हेगार झाला नाही की त्याच्या मायला तो आमच्याजवळ गुन्हा कबलणार नाही म्हणून. साया जर कधी दोनच फायटर मध्ये लाईनला नाही आला ना तर बापाच्या जगाला जाऊ सांगणार नाही. हवलदार तुझ्या साथीदारांचं नाव सांग मंग्या. नाही सर मला काही माहिती नाही सर मला मारू नका. मंग्या मला काही माहिती नाही. कुत्र्यासारखा मार खाऊ नको आमच्या हाताचा मंग्या. मला माहिती नाही सर. मंग्या तुझ्या मंत्रांचं नाव सांग मंग्या. साहेब तुमच्या पाया पडतो साहेब मी मला काहीच माहिती नाही. तुझ्या मायला तुझ्या कोणी आरोपाच्या आईला सुट नाही खाली की गुन्हा कबलणार नाही सांग. मला काही माहिती नाही साहेब. हवलदार हा भडवा गुन्हा कबलत नाहीये. आपली भुलोरो गाड आहे याला गाडीत बसवा आणि या भाडव्याला मी इन्काउंटर करतो. नाही सर नाही सर इन्काउंटर करतो आणि मी माझ्या पद्धतीने पत्रकारांना या ठिकाणी बोलवा. पत्रकारांना या ठिकाणी बोलवा त्यांना सांगा की तुम्हाला राजेंद्र देशमुख साहेबांनी बोलवलं म्हणून माझ्या पद्धतीने सांगतो की मी याला गुन्हा कबूल करायला प्रवृत्त केला. याने मला सांगितलं की माझ्या आरोपींची माझे मित्र मी तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी गाडीमध्ये आम्हाला घेऊन गेला. त्या ठिकाणी आम्हाला हिंदे जीवस मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मला नाव येण्यात आले. या भाडव्याला गोळ्या मारा मारू नका मारू नका साहेब. याला मी आता गुल्फ्या घेऊन येतो. गुल्फ्या मागून नाही सांगतो साहेब. मी संपूर्ण कहाणी सांगतो साहेब. तुम्हाला मारू नका साहेब. लातो के भूत कभी बातों से नहीं मानते बेटे. एक काम करा त्याचे हात सोडा त्याला पुढं आणा. चल सांग बोल लवकर. सांगतो साहेब. सेन भरपूर चांगला मारलेला आहे तू. संपूर्ण कहाणी सांगतो साहेब. साहेब मला मारू नका साहेब. साहेब रविवारचा दिवस होता साहेब. संध्याकाळची वेळ होती आणि त्या पाणीच्या वाटेने पक्ष्यांचा आवाज सुद्धा लागता साहेब. मी आणि माझी दोन मित्र आम्ही जायच्या लपून बसले साहेब.
संध्याकाळची वेळ होती आणि त्या गांधीच्या त्यांच्याकडे लक्ष लागलं आपण आपले काम करत होतो. त्या गांधीच्या वाटेने तुम्ही दफून बसले होते आणि याच्या पुढे मला काही विचारू नका साहेब, याच्या पुढे मला विचारू नका. ठीक आहे का सांगत नाही कशाबद्दल विचारू नका तुला साहेब? सर मी कधी तुम्हाला त्या लोकांची नावे कधी सांगितले साहेब? तर ते लोक मला वाचू देणार नाही साहेब, ते लोक मला मारून टाकतील साहेब, ते लोक मला मारून टाकतील. ते लोक तुला वाचू देणार नाही, ते लोक तुला मारून टाकते. पर ठीक आहे, ते लोक तुला मारतील तेव्हा मारतील, पण बघा आताची आता मी तुला ह्या ठिकाणी मारून टाकू शकतोय. गुन्हा कबडल्यावर आम्ही तुला मारहाण करणार नाही, आम्ही तुला हिफाजत मध्ये या ठिकाणी अटक मध्ये ठेवू. आणि तू जर कधी गुन्हा नाही कबल्ला त्यांचे नाव नाही सांगितले बेटा, मी तुला इन्काउंटर करेल, कुत्र्यासारखा तुला मार देईल. आणि गुन्हा जर मंजूर कबूल केला तू मी तुझी सुटका करून द्यावी, तुला सोडून देऊ. लक्षात? ठीक आहे साहेब, मला मारू नका साहेब, संपूर्ण कहाणी तुम्हाला सांगतो साहेब. मी पुढारी लोक आमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारतात साहेब, आम्ही कुठला गुन्हा केला नाही साहेब, संपूर्ण कहाणी सांगू साहेब मी तुम्हाला, परंतु इथं नाही का के भीतीला सुधी काय असतात साहेब, मग लाखोपती घेऊन चला, मी संपूर्ण कहाणी तुम्हाला सांगतो साहेब. तुला लाखोपती घेऊन चालो त्या ठिकाणी, संपूर्ण कहाणी मला सांगतो तू.